राज्याचे पोलीस महासंचालक यांनी टांगेवाल्याची भूमिका न निभावता जॉकी होऊन कायदा सुव्यवस्था राज्यात राखली पाहिजे असा टोला माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावलाय. राज्यात मागील आठवड्यात महिला पोलीस कर्मचारी हिला राजकीय पक्षातील नेत्यांनी भर रस्त्यात मारहाण केली, पण पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. तर लातूर इथल्या पानगाव मध्ये पोलीस अधिकाऱ्याला लोकांनी मारहाण केली. या गोष्टी पाहता राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांनी कठोर भूमिका घेतली नाही. राज्यात पोलिसांविषयी लोकांमध्ये भीती आहे, त्यामुळे सध्याचे पोलीस प्रमुख हे पोलीस मित्र या योजनेचा सातत्याने उल्लेख करत आहेत. ही योजना फसवी असल्याचे खोपडे यांनी सांगितले. कॅबिनेटला म्हणजे गृहमंत्र्यांना सगळ्यांनाच फॉर्मल काही शिक्षण असत नाही. आता या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना शिक्षण आहे, परंतु यांना पोलिसाबद्दलचं प्रशिक्षणही दिलेलं नसतं की जसं डीजीला दिलेलं असतं ते दोन दोन वर्षाचं. त्यानंतर त्यांना पूर्व अनुभवही नसतो की कशा पद्धतीनं खातं चालवायचं. त्यामुळं त्यांच्याकडे अधिकार असून ते वापरायचे कसे हे त्यांना कळतच नाही. आणि ते कळतं ते पोलीस प्रमुखांना कळतं, म्हणजे DGP असतील किंवा चीफ सेक्रेटरी असतील यांना कळतं ते. आणि ते का करत नाहीत, कारण मुळात त्यांच्यामध्ये ती क्षमताही नसते. आणि एकदा नोकरीमध्ये आल्यानंतर मग त्यांचे इंटरेस्ट असे होतात, व्यक्तिगत इंटरेस्ट, की आपल्याला पोस्टिंग चांगलं कसं मिळालं पाहिजे, त्यानंतर मग आपल्याला प्रमोशन मिळालं पाहिजे, पुण्या मुंबईमध्ये प्लॉट किंवा फ्लॅट मिळाला पाहिजे. नाही हेच नाही, हे तर आहेतच, पण ही DG जी परंपरा आहे, काय एका व्यक्तीनं केलेली नाही, तर ही सगळी DG परंपरा आहे. आणि या लोकांचं ते काम आहे की कशा प्रकारचं नेतृत्व द्यायचं, आणि निदान मागचं जागे इथून पुढं तरी त्यांनी सुधारलं पाहिजे, आणि ते कसं सुधारावं याबद्दलची देखील अनेक अधिकाऱ्यांनी मांडणी केलेली आहे. तर अगदीच हा मी जे म्हटलं की बाबा पोलीस मित्र वगैरे ही एकदम उथळ, एकदम टाकाऊ, कालबाह्य झालेली अशी योजना आहे. मी त्यांना अनेक वेळा लिहिलेलं आहे, सरकारलाही लिहिलेलं आहे, परंतु ते त्याचीच टिमकी गाजवत या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था सुधारेल, चोऱ्यांचा तपास लागेल वगैरे अशी काहीतरी चुकीची विधानं करतायत. खरं तर माझं त्यांना आव्हान आहे की आपण चॅनलवरती येऊन सांगा की बा तुम्ही केलेली योजना कशी फालतू आहे का चांगली आहे, आणि ती सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे ते आमची टीम येऊन मांडायला तयार आहे. त्यांनी शिवाय त्यांनी पोलीस महासंचालक यांना समोरासमोर येण्याचे आवाहन देखील केले. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.